रामटेक येथे दिनांक 25 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मतदारसंघात हायवेवर पोलिसांद्वारे वाहनधारकांकडून अवैध वसुली होत असल्याचा मुद्दा आमदार ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी उपस्थित केला. तर यावर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मी असो की कोणी असो, प्रत्येक मतदारसंघात हायवेवर अशा पद्धतीची अवैध वसुली मोठ्या प्रमाणात होत आहे. वारंवार मी देखील पकडलेला अध्यक्ष महोदय, माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्याला कारवाई करायची ती करा. परंतु अध्यक्ष महोदय, माणूस रिकाम्या खिशाने जातो तो पोलीसवाला, आणि संध्याकाळी 2-4-5 हजार घेऊन आपल्या घरी जातो. अशा पद्धतीची अवस्था संबंध महाराष्ट्रात आहे, वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. हे थांबवायचं आहे आपल्याला. माझी एक विनंती आहे की ज्या ठिकाणी तुमचे चेकपोस्ट तुम्ही बनवाल त्या ठिकाणी 100% सीसीटीव्ही तुम्ही सक्तीचे करा. विदाउट सीसीटीव्ही कुठल्याही पद्धतीची वसुली करता येणार नाही अशा पद्धतीची एक तरतूद करा. नंबर 2, की तुम्ही मोबाईल द्या प्रत्येकाला, त्याच्यापासून फोटो काढा, त्याला बिल पाठवा. त्याच्या रेकॉर्डवर ज्या पद्धतीने आता सिग्नल तोडल्यानंतर ज्या पद्धतीची कारवाई होते तशा पद्धतीची कारवाई करा. परंतु प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीने एसटीची चेकिंग होते वारंवार आणि खिशात जास्त पैसे मिळाले तर त्या कंडक्टरवर कारवाई होते अध्यक्ष महोदय. परंतु या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची लूट जर आपल्याला थांबवायची असेल तर अशा पद्धतीचा निर्णय आपल्याला घेणं आवश्यक आहे. तो निर्णय आपण घेणार का? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य ऍडव्होकेट आशिष जयस्वाल साहेबांनी 2 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. एक, त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं मोबाईल वरती हा दंड थेट पावती वसूल न करता त्याच्या मोबाईल वरती किंवा त्याच्या अकाउंट वरती अशा पद्धतीनं दंडाची पावती पाठवावी. हायवेला आपण आता ती पद्धत सुरू केलेली आहे, ओव्हर स्पीडनं वाहनं चालवली, रॉंग साईडनं वाहन चालवलं तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ते वाहन आमच्या कॅमेऱ्यामध्ये पोलीस वाहनाच्या येतं आणि त्याच्यावरती ऑटोमॅटिक त्या वाहन मालकाच्या कडे तो दंड या ठिकाणी पाठवला जातो. शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या शहरात पोलीस विभागाने सीसीटीव्ही चौकाचौकामध्ये ट्रॅफिक नियंत्रणासाठी लावलेले आहेत. आता बऱ्याचदा असं होतं अध्यक्ष महाराज, बाजारपेठेची ठिकाणं असतात, वन वे असतो आणि तिथं ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी आमच्या पोलिसांना उभं राहावं लागतं. त्यामुळं आमचा हा प्रयत्न राहील की निश्चितपणानं वाहतुकीला शिस्त लागावी या दृष्टीनंच पोलिसांनी काम केलं पाहिजे. जर स्पेसिफिक तक्रार सन्माननीय आंबेडकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे कुठं असो, त्यांनी स्पेसिफिक जर तक्रार दिली आंबेडकर साहेबांनी असेल किंवा आशिष जयस्वाल साहेबांनी तर ती तक्रार तपासून घेतली जाईल आणि त्या तपासून घेतल्यानंतर जर त्याच्यात काही तथ्य आढळलं तर संबंधितावर कारवाई केली जाईल. रामटेकवरून सुषमा मर्जिवे यांची रिपोर्ट.